विनवणी, कविता लेखन राजेंद्र चौधरी। माझ्या दादा रे दादा, मी पार म्हातारा झालोय आता। अंगणात तुझ्या जन्माला आल्यापासून इमानी इतबारानं साकरी तुझी आतापर्यंत मी केलीच आहे। मी कळकळीची विनवणी करतो तुला, काहीच नको मला। फक्त अंगणात तुझा शेवटचा श्वास तरी घेऊ दे मला। मात्र त्या कसायाला विकू नकोस मला। तुझ्या अंगणात मी तुडू तुडू धावलो, तुझ्या लहान पोरांच्या आनंदात मीही आनंदी झालो। तुझ्या कष्टात अनघामात मी तेवढाच वाटेकरी झालो ना। मग आता 2-4 रुपयांसाठी कसायाला विकू नकोस मला। तरुण असताना मला चांगले चांगले खायला देत होतास, आता म्हातारा झालो म्हणून असा वाईट टाकू नकोस मला। तू देणार ते आनंदाने मी खाणार, तुझ्या जवळच राहू देना मला। मात्र त्या कसायाला विकू नकोस मला। दादा तू कधी शिव्या दिल्यास तर कधी बेदम मारलस मला, तरीही तुझीच सेवा मी केली। चारा महाग झाला आहे, दुष्काळाचे सावटही डोक्यावर आहे। तुझ्या परिस्थितीची जाणीव मला आहे, म्हणून निरर्थक ठरवू नकोस मला। मी पुन्हा कळकळीची विनवणी करतो तुला, दादा काहीच नको मला, अखेरचा श्वास तरी तुझ्या अंगणात घेऊ देना मला। मात्र त्या कसायाला विकू नकोस मला।